हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि सुंदरत ध्यान उबे विठे बरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी सुंदरत ध्यान 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 उबे विठे वरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी सुंदरत ध्यान उबे विठे वरी कर कटवरी ठेवनिया कर कटवरी ठेवनिया तुलसी हार गला काशे पीतंबर तुलसी हार गला काशे पीतंबर तुलसी हार गला काशे पीतंबर कर कटवरी ठेवनिया कर कटवरी ठेवनिया तुलसी हार गला काशे पीतंबर तुलसी हार काशे पीतंबर तुलसी हार गला काशे पीतंबर मकर कुंडल तलपति श्रवणी मकर कुंडल तलपति श्रवणी कंठी कस्त्रुमणी विराधितो कंठी कस्त्रुमणी विराधितो विराधितो तुलसी हार गला काशे पीतंबर तुलसी हार गला काशे पीतंबर तुलसी
कासे पीतांबर आवले निरंतर ते जीदान आवले निरंतर ते जीदान तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुका मने माजी एची सर्व सुख तुका मने माजी एची सर्व सुख तुका मने माजी एची सर्व सुख कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर गजानना गजानना श्री समर्थ गजानना 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 कुंडलीक वरदे हारि श्री ज्ञानदेव पंढरीना गजानन महाराज की आल्यानो संसार जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग संसारात आलेल्या प्रत्येक माणसानं पंढरपूरला गेलं पाहिजे त्याप्रमाणेच शेगावरून गजानन महाराजांच्या सही मंडळी पंढरपूरला आलेली आहे. पंढरपूरला का याचं तर पंढरपूरला आल्यानंतर साधू संतांचं दर्शन घडतं. संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर काय मिळतं? संतांच्या पासून जे मिळतं ते देवापासून कधी मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा संतांचा महिमा मी गायला लागलेला आहे. संताचा महिमा बहुतो दुर्गम संताचा महिमा बहुतो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. मात्र संशयी माणसाचं इथं काही काम नाही. जी माणसं संशयी आहेत त्यांना श्री समर्थ गजानन महाराजांनी कसं वटणीवर आणलेलं आहे या कथा भागात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ज्याचा शुद्ध भाव आहे त्याला दर्शन दिलं, ज्याचा शुद्ध भाव त्याला दर्शन दिलं, आणि ज्याचा भावच नाही त्याला दर्शन नाही. कारण भाव पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. आणि सर्व मंडळी पंढरपूरला आलेले आहेत. पंढरपूरला आले असताना शाहिरी ढंगातून तुम्हाला सांगायचं म्हणाल, प्रदक्षिणेच्या वाटेवारी प्रदक्षिणेच्या वाटेवारी वाडा आहे चोपाळ्या शेजारी भरली आहे आषाढी वारी
आषाढ़ी वारी भरलेली आहे। हा कुखाजी पाटलाचा जो वाडा आहे चौपाळ्या शेजारी आहे, दर्शनाला भीड़ लागलेली आहे, वारकऱ्यांची गर्दी आहे, हाताहातावर पोलीस उभे आहेत। आता दर्शनाला जायचं कसं? पोलीस उभे हाताहातावरी हाताहातावरी जी हाजी जी हाताहातावरी जी हाजी जी हाताहातावरी जी हाजी जी। हरिपाटलाच्या समवेत लोक दर्शना जात, हरिपाटलाच्या बरोबर लोक दर्शनाला निघालेले आहेत। दर्शनाला जात असताना काय घडलं? हरिपाटलाच्या समवेत दर्शना जात बापूना नव्हता त्यांच्या बरोबर, बापूना नावाचा त्यांच्या बरोबर आलेला ग्रस्त हा मात्र नव्हता, तो पाठीमागून गेला। आणि तो गेल्यानंतर वावना मिळेना कुठे त्याला, वावना मिळेना कुठे त्याला, ओळखीचा कोणी नाही दिसला। वावना मिळेना कुठे त्याला, ओळखीचा कोणी नाही दिसला, जी 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 ओळखीचा कोणी नाही दिसला, जी 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 ओळखीचा कोणी नाही दिसला, जी जी जी। दिसभर फिरतो घर घर, दिसभर फिरतो घर घर, दिसत मंदिर दिवसभर दर्शनासाठी फिरायला लागलाय, पण लांब लचक वारी ही बारी लागलेली। बाबा बाबा कधी दर्शन घडायचं? कुठेतरी घुसायला जागा मिळती का बघत आहे, पण हाताहातावर पोलीस असल्यामुळं ते काय त्या बारीमध्ये घुसून देत नाहीत। दिसभर फिरतो घर घर, दिसना मंदिर, जाण्यासाठी मार्ग नाही दिसला, जाण्यासाठी मार्ग नाही दिसला, निराश होऊन परत फिरला, जी जी जी, जी निराश होऊन परत फिरला, जी 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 निराश होऊन परत फिरला, जी जी जी। दिवसभर फिरला पण पांडुरंगाचं दर्शन मात्र त्याला घडलं नाही, निराश झाला निराश झाला, पुन्हा वाड्यात परत आलाय। वाड्यात परत येऊन दुःखी होऊन, वाड्यात परत येऊन दुःखी होऊन, अज्ञानी लोक सारी म्हणतो, काही या लोकांना अक्कल नाही, अज्ञानी लोक आहे, कशाला आल्यात पंढरपूरला कोणास ठाऊक। अज्ञानी लोक सारे म्हणतो, देव का सांगा कुणा भेटतो, देव का सांगा कुणा भेटतो, स्वतःचा राग स्वतः करतो, जी 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 स्वतःचा राग स्वतः करतो, जी 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 स्वतःचा राग स्वतः करतो, जी जी जी। मूर्ख लोक एवढ्या लांब आले, देव कुणाला भेटला? त्या लोकांनाच काय म्हणायचं, मी कशाला आलो एवढ्या लांब वराडातून, मी बी त्यातलाच, काही उपयोग नाही। हे पुराण खोटं आहे, पुराणात वर्णन करती, पुराणात वर्णन करती माळियाच्या घरी जाती, पुराणात वर्णन करती माळिया घरी जाती, मडकी घडवितो गोरोबाची, मडकी घडवितो गोरोबाची, जनी संगे दळू लागला म्हणती, जनी संगे दळू लागला म्हणती,
नाम्यावर जेवला लोक सांगती जी जी जी, 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 जी लोक सांगती जी जी जी, जी लोक सांगती जी जी जी। मने दनील जनाबाईला दळू लागला, गोरोबाच्या घरात मने मडकी घडली, सावंता माळ्याच्या माळ्यात गेला मने तिथं भाजी खुल्ली, नामदेवाबरोबर जेवला हे सगळं खोटं, उपाशी तपासी दिवसभर फिरलो मला दर्शन तरी झालं काय नाही। मार झाला दामाजीचा, मार झाला दामाजीचा, हे भजन कीर्तन करती, हे भजन कीर्तन करतीन मना येईल ते बोलती। ह्या काय कीर्तनकार लोकांना अक्कल नाही, हे निव्वळ बुवाबाजी आहे, बुवाबाजी एकटाच बडबडत वाड्यात बसले। हे भजन कीर्तन करतीन मना येईल तेच बोलती, मना येईल तेच बोलती। आणि अज्ञानी जना फसविती, अज्ञानी लोकाला फसवायचं काम आहे हो निवळ, काही अर्थ नाही याच्यात। अज्ञानी जना फसविती काय सांगावं, मी भी त्यातलाच ना, त्यातलाच एक, मी त्यातला एक जाना आलो घर दार सोडून, मी त्यातला एक जाणन आलो घर दार सोडून, पण नाही झाले दर्शन, पण नाही झाले दर्शन विठ्ठलाचे। दिवसभर उपास घालता उपास, चालून चालून मुडदा पडला, चालून 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 मुडदा पडला, चालून चालून मुडदा पडला, आता सांगतो कोणाला, चालून चालून मुडदा पडला, स्वतःच बोलतो मनाला, आता सांगतोस तू कोणाला, तू कोणाला जी जी जी, तू कोणाला जी जी जी, तू कोणाला जी जी जी। गजानन महाराज शांत पलंगावर पडलेले होते, याचं बडबडणं ऐकलं आणि काय झालं, समर्थानी ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, बापुन्यासी बापुन्यासी खुनविले, बापुन्यासी खुनविले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, बापुन्यासी खुनविले, बापुन्यासी खुनविले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले। दुःख नकोस करू मनाला, दुःख नकोस करू मनाला, समर्थ बोलायला लागलेली आहे त्या बापुण्याला, दुःख नकोस करू मनाला, भेटवीन रुक्मिणी रमना, भेटवीन रुक्मिणी रमना, तू दुःख करू नको, तुला रुक्मिणी रमनाची भेट घालून देतो। बापुण्या जवळ आला समर्थांच्या, जवळ त्यांच्या येऊन बसला, जवळ त्यांच्या येऊन बसला, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, बापुन्यासी खुनविले, बापुन्यासी खुनविले, समर्थाच्या ध्यानी उभी राहून गजानन मूर्ती,
पनगावन महाराज खाली उतरले, उठून उभे राहिले। उभी राहुनी गजानन मूर्ती, हात दोन कटे वरती, हात दोन कटे वरती, समचरण जुळवीती, समचरण जुळवीती, समचरण जुळवीती, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, बापुन्यासी खुनविले, बापुन्यासी खुनविले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले। श्याम सुंदर पाहून मूर्ती, बापुण्याने चरणावर मस्तक ठेवलं, कासे पितांबर गळा तुळशीहार, सावळी मूर्ती पाहिली, पंढरीनाथाचं दर्शन घडलं, दर्शन। श्याम सुंदर पाहून मूर्ती, श्याम सुंदर पाहून मूर्ती, ठेवी मस्तक चरणावरती, ठेवी मस्तक चरणावरती, बापुन्यासी दर्शन झाले, बापुन्यासी दर्शन झाले, बापुन्यासी दर्शन झाले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या खुनविले, बापुन्यासी खुनविले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले। उठू पाहता समर्थ दिसती, उठू पाहता समर्थ दिसती, दोन्ही हात पायावले निघाले, वर मान केली, पांडुरंगाची मूर्ती कुठे आहे? श्री गजानन महाराज दिसले। उठू पाहता समर्थच दिसती, बापुण्याची बापुण्यासी निहाळून बघती, बापुण्यासी निहाळून बघती, देशमुखासी तैसे घडले, देशमुखासी तैसे घडले, देशमुखासी तैसे घडले, समर्थाच्या ध्यानी आले, समर्थाच्या ध्यानी आले, बापुण्यासी खुनविले, बापुण्यासी खुनविले, बापुण्या उठून उभा राहिला, गजानन महाराज की, आणि तो एकदम महाराजांच्या भजनात मुंगून गेला, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, श्री समर्थ गजानना, श्री समर्थ गजानना, समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, कवटे बहादूरचा एक वारकरी वड्यात उतरलेला होता, तो वराड प्रांतातला होता,
आषाढी वारी संपली, लोकांनी काला घेतला, एवढ्यात मर्याईचा फेरा या पंढरी नगरीमध्ये आला। ढाल उलट्या सुरू झाल्या, ढाल उलटी झाली की माणूस मरू लागला, पोलीस घराघरात घुसायला लागले आणि घराघरात घुसून पोलीस म्हणू लागले पंढरी सोडा, पंढरी सोडा, मर्याईचा खाला आलेला आहे, पंढरी सोडा, म्हणजेच कॉलरा। त्या काळामध्ये मर्याई 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 असं म्हणत असत। वारकरी पटापट बाहेर पडू लागले, नदीपार वारकरी रेणू सोड्यांचं काम सुरू झालं, पंढरी सोडा म्हणून पोलीस पुन्हा पुन्हा सांगत होते। एवढ्यात त्या वाड्यामध्ये 550 माणसं गजानन महाराजांच्या बरोबर आलेली, हे निघाली, आपापला काजा बोजा उचलला, एवढ्यात तो म्हातारा कोपऱ्यात पडलेला दिसला। आणि त्या म्हाताऱ्याला बघताच कोणी म्हणती हा मेला, कोणी म्हणतात हा म्हातारा मेला, कोणी म्हणती म्हातारा मेला, कोणी म्हणती सोडून जाऊ त्याला, जो तो जावयास निघाला वाडा सोडून या। समर्थ शांत बसले होते, समर्थांना उठायचं होतं, एवढ्या समर्थांचं तिकडे लक्ष गेलं आणि म्हणाले, अरे आपण सर्वच जायचं, पण आपल्या बरोबर आपल्या वराड प्रांतातला आलेला तो म्हातारा त्याला घ्या ना बरोबर। कॉलरेची साथ सुरू झालेली आहे, चला चला लवकर, जो तो मरणाला भ्याला लागलेला आहे, आलेला आहे पंढरीला। काय गंमत आहे, एकदा माणसाच्या जीवावर आला असं कळलं की माणसं माणसालाही सोडून पळतात, कारण ती माणसंच नसतात। हा हा म्हणता वाडा मोकळा होऊ लागला, वारकरी होता पडलेला काय सांगावं, पण समर्थ उठले आणि त्या म्हाताऱ्याजवळ गेले। समर्थांच्या चरणाचा स्पर्श म्हाताऱ्याला झाला, त्याच्या हाताला धरलं, उठून बसवला आणि मस्तकावर हात ठेवला, ताड दिशी उठून मारायला। जसं म्हातारं पंढरपुरात आलं जसं होतं तसंच दिसू लागलं। संत कृपा झाली, संतांची कृपा आहे, ह्या 550 जणांनी बघितलं, अरे आपण मेलं म्हणून याला सोडून चाललो होतो, पण समर्थाची कृपा जयावरी, अरे समर्थ गजानन महाराजांची कृपा झाली, मग काय काय घडणार महाराज। उठला आणि तो गजाननांच्या पायी लागलेला आहे, संतांचे पाय धरले, संत चरणाचे रज लागता सहज, आणि वासनेचे बीज जळूनी जाये, वासनेचे बीज जळूनी जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, महाराजांचे पाय धरले आणि तोही त्यांच्या बरोबर निघाला। चंद्रभागा ओलांडली म्हणजे नदीच्या पार झाले, कुर्डुवाडीला जाऊन पोहोचले, कुर्डुवाडीतून ते थेट शेगावी आले। ही सर्व मंडळी शेगावला आलेले आहे, घडलेला वृत्तांत सर्व मंडळीला सांगायला लागलेले आहेत। दर्शन घडलं कुणाला, हा या बापुण्याला, बापुण्याला दर्शन घडलं, पण आम्हाला घडलं नाही। गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना 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 श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, श्री समर्थ गजानना।
समर्थ गजानना, श्री समर्थ गजानना, गजानना गजानना 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 श्री समर्थ गजानना। कुंडली कर्मठ ब्राह्मण दर्शनासी आला, कर्मठ ब्राह्मण दर्शनासी आला, पहले गजानन औलियासी, पंगी बैसली दिगंबर मूर्ति, पलंगी बैसली दिगंबर मूर्ति, चिलीम उठी गांजियाची, चिलीम उठी गांजियाची, व्यर्थ आलो मने से गावा प्रति, व्यर्थ आलो मने से गावा प्रति, येडे पिशे सारे दिसती मज, आचार विचार नाही यांचा धारा, आचार विचार नाही यांची गाठ, करी वट वट देशमुख म्हणे, कर्मठ ब्राह्मण, कर्मठ ब्राह्मण दर्शनासी आला, पहिले गजानना औलियासी, पलंगी बैसली दिगंबर स्वारी, चिली मोहटावरी गांजियाची, व्यर्थ आलो से गावा प्रति, वेडे पिसे सारे दिसती मज, आचार विचाराची नाही यांची गाठ, करी वटवट देशमुख म्हणे, विठल 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 गजानन महाराज की, गजानन महाराज की। एक कर्मठ ब्राह्मण शेगावी आलेला आहे आणि शेगावाला आल्यानंतर ही मूर्ती पाहिली आणि त्याला पश्चाताप झाला, एवढ्या लांबून आलो या शेगावाला पण इथं आचाराचा पत्ता दिसत नाही, इथं विचाराचा पत्ता दिसत नाही, हे सगळे गांजाडे दिसत आहेत, सगळे गांजाडे आहे। हंकार ब्राह्मण अहंकार आला, ब्राह्मण अहंकार आला, निगोनिया गेला। हा ब्राह्मण एवढा अहंकारी होता, निगोनिया गेला, तो कुठं गेला म्हणाल, बाहेर निघालेला आहे, पाणी आणायला चाललेला आहे। या ब्राह्मणाला आलेला अहंकार, अहंकार ब्राह्मणाचा है, गांजा वडत बसलेले, सकाळपासून कुत्र मरून पडले, त्याला कोणी बाजूला टाकायला तयार नाही, शी कसं पाणी आणायचं। समर्थ शांतपणे बसलेले होते, समर्थांच्या लक्षात आलं, तो समर्थाला म्हणत आहे, भ्रष्ट आहात तुम्ही। समर्थ म्हणाले, बाबा रे आम्ही भ्रष्ट आहे, तुझ्यासारखे विद्वान ब्राह्मण नाही, ते कुत्र मेलेलं नाही, मेलेलं नाही, मला मूर्खात काढता का, गांजा ओढून तुम्ही भगलेलात। समर्थांनी सांगितलं, तुम्ही माझ्या बरोबर चला।
समोर चा उठले आणि पुढे पुढे चाललेले आहेत. जाता जाता आपल्या पायाचा स्पर्श त्या कुत्र्याला करतात, ते कुत्रं उठून बसलं. ब्राह्मणाचा अहंकार निघून या गेला, चरणासी लागला समर्थाच्या. समर्थांचा अधिकार कळला, देवाला बघायचं असेल तर माणसाचा पहिला अहंकार नाहीसा झाला पाहिजे, मी तूपणाचा पडदा नाहीसा झाला पाहिजे. अरे देव बघायचं असेल. वंदनीय महाराजांच्या भजनातलं एक चरण मला आठवत, मनी नाही भाव मने देवा मला पाव, और मनी नाही भाव मने देवा मला पाव, पाव म्हणून पावायचा नाही र, पाव म्हणून पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे, लक्षपूर्वक ऐका. शुद्ध भावापोटी फळे रसाळ गोमटी. संतानी हा, शुद्ध भावापोटी फळे रसाळ गोमटी. भाव शुद्ध असला पाहिजे, अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. या कर्मठ ब्राह्मणाची अवस्था काय झाली, मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही र, देव अशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भजनात सांगतात, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण गेल्या वाचून अनुभव नाही बाबा, मी तू पण गेल्या वाचून अनुभव नाही बाबा, मी तू पण गेल्या वाचून अनुभव नाही. दास तुकड्या म्हणे ऐका ग्वाही रे, दास तुकड्या म्हणे ऐका ग्वाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे, ओ मनी नाही भाव मने देव मला पाव, ओ मनी नाही भाव मने देव मला पाव, देव शान पावायचा नाही रे, देव शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला या कर्मठ ब्राह्मणाची अवस्था तीच होती. त्यांनी पडदिशी समर्थांचे पाय धरले आणि म्हणाला, बुद्धी भ्रष्ट झाली, बुद्धी भ्रष्ट झाली, केली वटवट, माझी बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं मी वटवट केली,
फिरवू नका पाट श्रीहरी। चुकलं माझ्याकडून, माझ्यावर कृपा करा, कृपा दृष्टीने बघा, माझ्याकडे पाट फिरवू नका। तुकोबारायांचं प्रमाण आठवत आहे, देव होये पाट मोरा। बाबा रे, देवाना जर पाट फिरवली, देव होये पाट मोरा। नसती विघ्न येती घरा, नसती विघ्ने येती घरा, येती घरा, नसती विघ्ने येती घरा, विघ्न नसतील घरी येतील। लक्षात ठेवा, देवाने एकदा पाठ फिरवली तर म्हणे एक आपल्या समोर, हा ओ विप्र एक काशीनाथ, हो विप्र एक काशीनाथ, असे सुत, खंडेरावाचा असे सुत, त्याच नाव खंडेराव, तिच्या वडिलाचं, त्याचा हा मुलगा। खंडेरावाचा असे सुत, गरत गरदे उपनाव ज्यांचे, गरदे उपनाव ज्यांचे, विप्र एक काशीनाथ, समर्थांचे घेता दर्शन, समर्थांचं दर्शन घेतलं, समर्थांचे घेता दर्शन, मनात म्हणे मी झालो पावन, मनात म्हणे मी झालो पावन, कोपर खाली हरिनी, कोपर खाली मारली हरिन, ओ विप्र एक काशीनाथ, ओ विप्र एक काशीनाथ, काशीनाथ नावाचा दर्शन घेत असताना समर्थांनी त्याच्या पाठीमध्ये अशी कोपरखळी मारली, कोपरखळी मारली आणि सांगितलं, जा तुझं काम होईल, जा तुझा हेतू पुरला, जा तुझा हेतू पुरला, कृपा तुझवर जावे घरला, कृपा तुझवर जावे घरला, वाट पाहतो काय, वाट पाहतो तारवाला, ओ विप्र एक काशीनाथ, भक्ताच्या हकेसाठी धावून येणारा, भक्तावर आलेली संकट टाळणारा, त्या संकटामध्ये स्वतः सहभागी होणारा असा देव पाहिला मी, तो औलिया गजानन। भक्ताचा कैवारी देव पाहिला, सेवगावचा गजानन, सेगावीचा गजानन भेटला, देशमुख चरनिहालीन झाला, देशमुख चरनिहालीन झाला, ओ विप्र एक काशीनाथ, ओ विप्र एक काशीनाथ, ओ विप्र एक
त्या काशीनाथांना घरी गेल्या गेल्या चमत्कार काय घडला, याला जी तार आली होती त्याला बढती मिळाली होती, वरच्या अधिकार पदावर गेला होता, त्याच्या लक्षात आलं समर्थांनी कोपरखळी मारली आणि या कोपरखळीचा अर्थ त्याला उलगडला, हा गजानन महाराजांचा प्रसाद होता। घरी तारवाला आला म्हणून गजानन महाराज बोलले होते, महाराज गजानन महाराजांचे भक्त भावना वश होऊन उठता बसता चालता जे गजाननाचे निश्चिम भक्त आहे, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानना गजानना श्री समर्थ गजानना, गजानन महाराज की, श्री समर्थ गजानन महाराज की, श्री समर्थ गजानन महाराज की। श्री गजानन महाराजांचं स्तवन नागपूर शहरातील एक मोठा श्रीमंत सावकार, नागपूर साऱ्या शहरामध्ये ज्याला नगर सेट म्हटलं जात होतं त्याचं नाव आहे गोपाळ बुट्टी। गोपाळ बुट्टीच्या घरी समर्थांची स्वारी, गोपाळ बुट्टींच्या घरी समर्थांची स्वारी, नागपूर नगरी राजधानी भोसल्यांची खास, राजधानी भोसल्यांची ही खास, घेऊन गेले गजाननास जी जी जी, जी घेऊन गेले गजाननास जी जी जी, घेऊन गेले गजाननास जी जी जी। गोपाळ बुट्टीच्या वाड्यात, गोपाळ बुट्टीच्या वाड्यात सीतावर्डीत भव्य सदनात, गोपाळ बुट्टीच्या वाड्यात सीतावर्डीत भव्य सदनात, नेऊनी ठेवले गजाननास, नेऊनी ठेवले गजाननास, ऐक भक्तान पुढील इतिहास जी जी जी, ऐक भक्तान पुढील इतिहास जी जी जी, ऐक भक्तान पुढील इतिहास जी जी जी। महाराज नागपूरला या बुढीच्या वाड्यात आहेत, या सावकाराच्या मनातली इच्छा काय आहे, बुढीच्या होत मनोमनी, बुट्टीच्या होत मनोमनी समर्थाला घ्याव ठेवूनी, घ्याव ठेवूनी, घ्याव ठेवूनी, वास्तव्य इथे असाव, वास्तव्य इथे असाव, शेगावी परत न जाव, परत न जाव, हाजीजी परत न जाव, हाजीजी परत न जाव। श्री समर्थ गजानन महाराजांचं वास्तव्य आता नागपुरातच असावं, त्यांनी परत सेगावला जाऊ नये असं बुट्टीच्या मनोमान होत। आक्रूर आणि नेहले कृष्णाला, आक्रूर आणि नेहले कृष्णाला तसा प्रकार इथे घडलेला, इथे घडलेला, भगवान गोपाल कृष्णाला अक्रूर घेऊन गेल्यानंतर जी अवस्था गोपिकांची झाली होती, गवळणींची झाली होती, तिथल्या गोपाळांची झाली होती, त्या गोकुळाची झाली होती, तीच अवस्था इथं से गावात झाली होती। बुढी मोठा सदन सावकार महाराजांना घेऊन गेला, पण शेगावकरवासियांची अवस्था तशी झाली होती, उभा वारा शेगाववाला,
उभा वारा सेगा वाला भक्त सारे उभा वारा या सेगावात पुसलेला आहे उभा वारा सेगावात उभा वारा सेगावात भक्त सारे होते दुःखात होते दुःखात जीजी होते दुःखात जीजी होते दुःखात जीजी नागपूरला जरी कुणी गेला सेगावर नेणाऱ्या मंडळीला तिथं दर्शन घडत नव्हतं दररोज या बुट्टीच्या वड्यामध्ये ब्राह्मण भोजन चाललेलं असायचं अन्नदान सुरू असायचं समर्थांच्या समोर भजन कीर्तन चालायचं पण समर्थाच्या मनाला तिथं स्थिरता नव्हती समर्थांच्या मनाला अजिबात स्थिरता नव्हती विनंती हरी पाटलाला शेगावची मंडळी विनंती हरी पाटलाला जावे नागपुराला विनंती हरी पाटलाला जावे नागपुराला आणि काय करा विनंती हरी पाटलाला जावे नागपुराला आना समर्थाला सेगाव म्हणती गजानना दर्शनासाठी लोक आतुरती हाजी जी हाजी जी हाजी जी कुडी मधून गेला जरी प्राण कुडी मधून गेला जरी प्राण सांभाळील कोण सांभाळील कोण मिळे भौधन कुडी मधून गेला जरी प्राण सांभाळील कोण मिळे भौधन उपयोग काय म्हणती शेगावी झाली अशी स्थिती झाली अशी स्थिती हाजी जी हाजी जी शेगावची अशी अवस्था झालेली आहे जसं माणसाच्या शरीरातनं प्राण निघून गेल्यानंतर त्या देहाला कुणी ठेवत नाही हीच अवस्था या शेगावच्या मंडळीची झालेली आहे की शेगावातला श्री गजानन महाराज निघून गेले जणू काय आमचा प्राणच गेला बुटी भाविक होता जरी बुटी भाविक होता जरी कीर्तनकार बुवाची आमच्या गाडगे महाराज संप्रदायाप्रमाणे पुराव्यात सांगायचं म्हणाल बुटी भाविक होता जरी अहंकार त्याचा जो अहंकार आहे अहंकार नव्हता गेला अहंकार नव्हता गेला त्याचा अहंकार गेलेला नाही अहंकार असेल तर माणसाच्या ज्ञानाला काही उपयोग नाही काही उपयोग नाही काही उपयोग नाही लक्षात ठेवा वासरा पायी गायी पाहून वासरा गायी पाहून काय झालं इकडून हरी पाटील काही माणसं घेऊन नागपूरला आलेला आहे या सदनाच्या दारात येता समर्थांनी पाहिलं वासरा गायी पाहून वासरा गायी पाहून आणि तैसे ते बघ त्या ठिकाणी तैशी येते बघा धावून तैशी येते बघा धावून तैशी येते बघा धावून तैशी येते बघा धावून हीच अवस्था झाली हरी पाटलाला बघताच गजानन महाराज दरवाजापर्यंत धावत धावत आले आणि काय म्हणाले घेऊन चल मजला हरी जाऊ शेगावाला घेऊन चल मजला हारी
जाऊ से गावाला घेऊन चल मजला आहारी जाऊ से गावाला घेऊन चल मजला राहुन वाटे श्रीमंताची चांदीची ताटे श्रीमंताची चांदीचे ताटे वैभव ज्याचे त्याला हरी मने शेगावाला घेऊन चल मजला हरी मने जाऊ शेगावाला घेऊन चल मजला हारी मला घेऊन चला बुटी जरी भक्त माझा बुटी जरी भक्त माझा हंकार नच गेला त्याचा हंकार नच गेला त्याचा येते त्रास भक्ताला घेऊन चल से गावा हे जाऊया से गावाला घेऊन चल मजला जाऊया से भोजन करा विनंती करती भोजन करा विनंती करती नाही तर माझी होईल फजीती नाही तर माझी होई फजीती हात जोडून उभा राहिला घेऊन चला मजला हो हात जोडून उभा राहिला देशमुख लागे चरणाला घेऊन चल मजला जाऊ से गावाला घेऊन चल मजला जाऊ से गावाला घेऊन चल मजला जाऊ से गावाला हरी रे घेऊन चल मजला जाऊ से गावाला आणि गजानन महाराज हरिभटलाच्या बरोबर शेगावाला निघालेले आहेत गजानन महाराज शेगावात येतात गजानन महाराज की गजानन महाराज की गजानन गजानन श्री समर्थ गजानना 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 श्री समर्थ गजानना बोला म्हणा सर्वांनी भजन करा गजानना गजानना श्री समर्थ गजानना श्री समर्थ गजानना श्री समर्थ गजानना 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 श्री समर्थ गजानना कुंडली गवर्धन श्री ज्ञानदेव गजानन महाराज की श्री समर्थ गजानन महाराज की श्री समर्थ गजानन